कोकणातील महत्त्वाचा सण असलेला गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये म्हणून विविध उपाययोजना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. 34 अधिकारी, 330 कर्मचारी, 17 क्रेन, 10 रुग्णवाहिका अशी यंत्रणा तैनात केली आहे. कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्ग नवी मुंबई वाहतूक शाखेच्या हद्दीतून सुरू होत असल्यामुळे नवी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी महामार्गावर होणाऱ्या संभाव्य वर्दळीसाठी जोरदार तयारी केली आहे. गणरायाचे आगमन होणार असल्यामुळे पुढील 2 दिवसात कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे. या कालावधीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होते. गोवा महामार्गाची अवस्था अतिशय बिकट असल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यामध्ये वाहतूक पोलिसांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. नवी मुंबई वाहतूक शाखेची हद्द वाशी टोल नाका ते खारपाडा पुलापर्यंत आहे. पळसपी फाट्यातून सुरू होणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर दरवर्षी विशेष खबरदारी घेतली जाते. कळंबोली सर्कल पळसपी फाटा या ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही संपूर्ण तयारी केली असल्याचे वाहतूक विभागातील सूत्रांनी म्हटले आहे.